कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. कुछ नगमे तेरे प्यार के गाते ही जाए, आकाश के हम होश में अब आने न पाए. दादा ते ऍक्च्युली पाय पडतो. दादा चांगला मुलगा आहे वेद. हो दादा, आणि आम्ही जस्ट थोडी गंमत करत होतो. नाचा नाचा, गंमत करा. दादा पण ना घाबरलो. चला. अरे पण आज काय घडलंय? काय? अरे दादा हसला. दादाला मी आज याची देही याची डोळा हसताना पाहिले. वा वा वा, देवा धन्य झालो मी. हो यार. अरे वेद, तू काय म्हणाला? साडी तू उगाच पाहिल्यासारखं होईल. मी मस्करीत बोललो. एक मिनिट, आता तू डायरेक्ट लग्नात भेटायचा? हे पण काय? अरे काय हे रेणुका, आता काय? आता काय? आता काय असतं? यांच्या पुढे काय असतं? वेदराव, तुम्ही आता गृहस्थाश्रमात प्रवेश करणार आहात. त्याचा हा छोटासा नमुना आहे. मुक्ता, हे मुक्ता, तू आता पटकन रेणुकाला तयार कर. तिला नववारी साडी नेसून दे, छान दागिने वगैरे घालून तिला तयार कर. ती ऐकणार नाही, नाही नाहीच म्हणेल, पण मला माहिती आहे तू तिला बरोबर हॅन्डल करशील. आणि वेद, तू धोतर आणि कुर्ता चालणार आहे. हा म्हणजे आता एकदमच लग्न ठरल्यामुळे हे झालंय ना, अध्याधारक झालाय. तुमचा एवढा अपमान करून ती मुक्ता या घरात पार्टीचा प्लॅन करते. अजूनही आपल्या अपमानाचं सूतक फिटलं नाही आणि या घरात पार्टी होणार आहे. मुक्ताचा आणि दादाचा एक एक शब्द चाळतोय मला. त्या अपमानाच्या शब्दांच्या ठिणग्यांची तडतड अजूनही माझ्या कानात वाजते आणि या घरात पार्टी होणार आहे. ज्या जागी आपला इतका अपमान केला या लोकांनी, त्या जागेवर ही लोक हसणार, खितळणार, नाचणार. नाही, ह्या घरात पार्टी होणार नाही. आमच्या त्रासाचा उत्सव तुम्हाला साजरा करू देणार नाही अंबिका. ये ना आतमध्ये. तू पहिल्यांदाच आलीस ना आमच्या घरी? नाही रे, या आधी पण आले होते ना, जेव्हा मुक्ता इथे संबळ वाजवायची प्रॅक्टिस करत होती आणि ते भाऊ काका तिला गुरु होऊन शिकवत होते. म्हणजे तू ते सगळं? आग पण मग तेव्हा आतमध्ये का नाही आली? काय डोकं फिरलंय माझ? आणि आतमध्ये येऊन काय करायचं होतं? त्या मुक्ताचा तमाशा पाहायचा होता का? पप्या, मला माहितीये तू माझ्यावर खूप प्रेम करायचंस. मलाच कळलं नाही रे तेव्हा. हे बघ पप्या, आता आता सगळ्या गोष्टी आपल्या हातात राहिल्या नाहीयेत ना, पण तुझं माझ्यावरचं प्रेम तसंच राहू दे. आणि तुला त्याच प्रेमाची शपथ आहे, मुक्ताची साथ देऊ नकोस. काय का देऊन देऊन कसली शपथ दिली तर प्रेमाची? तुला सांगू आर्या,
तू एक वेळ घराबाहेरच्या काळ्या कुत्र्याची शपथ दिली असती ना तरी मी तुझं ऐकलं असत, पण तुझ्यावरच्या प्रेमाची शपथ अजिबातच नाही. अगं तू प्रेम करण्याच्या अजिबात लायकीची नाहीस हे मला कळून चुकलंय. हे पप्प्या आर्या, अगं खरं प्रेम म्हणजे काय ते पाहायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर सारंगण मुक्तताईकडे बघ जरा. अगं अजून बी वेळ गेलेली नाहीये, वेळ शहाणी हो. तुला शहाणपणा पाहायचाय का माझा? बघ मग. ए कुणाला फोन करतेस तू? ही का फोन करते मला? आर्या बोल. एक महत्वाची माहिती द्यायला फोन केलाय. कसली माहिती? तुमची लाडाची मुक्त एका वाद्य वाजवायच्या स्पर्धेची चोरून लपून तयारी करते. काय? हा आणि ते कुठे माहितीये? ह्या पप्याच्या घरी. तुमच्यापासून चोरून लपून मस्त तिची जोरदार प्रॅक्टिस सुरू आहे. हा आणि तिला प्रशिक्षण द्यायला इथे कोण आहे माहितीये? तुमचे बंधू भाऊसाहेब तेच आहेत. अगं काय बोलतेस काय तू? डोळ्यांनी जे पाहिलं तेच बोलतीये. आणि विशेष म्हणजे तुमची बायको, आजी, सारंग ह्या सगळ्यांची साथ आहे त्या मुक्ताला. तुमच्यापासून लपून तेच तर त्याची प्रॅक्टिस करून घेत आहेत ना इकडे. डोकं वगैरे फिरलंय का? दुसऱ्याच्या घरामध्ये कशाला आग लावती? हॅलो दादा, मी पप्या बोलतोय. ही आर्या सांगते ते समज खोट आहे. तसं काहीच नाही, तुम्हाला याचा स्वभाव माहितीये दादा. खोटं वाटत असेल तर घरी विचारा दादा सगळ्यांना. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.